सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासुबाई। आता मी तुम्हाला तिघी नाही हा टास्क काय आहे समजावून सांगते। तुम्हाला तिघी नाही या पिठाच्या गोलाकार पोळ्या लाटायच्या आहेत आणि पोळ्या लाटता लाटता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, हातातलं काम न थांबवता। मीरा, तू या घरातली जबाबदार सून आहेस, तेव्हा तू पहिल्यांदा या टेस्ट करता यावंस असं मला वाटतं। हो। ये। सांगितलं लक्षात आहे ना, पोळी गोलाकार लाटायचे, लाटता लाटता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे, हातातलं काम न थांबवता। सुरुवात कर। मला सांग, कालच्या दिवसात तू काय काय केलंस? काल काय नाही, रोजचीच कामं, सकाळी लवकर उठले, मग देवपूजा केली आणि मग चहा नाश्त्याची तयारी। अजून बरंच काही सांगायचं आहे पण पोळी झाली लाटून, दुसरी घेऊ का? नको, मला जे ऐकायचं होतं ते मी ऐकले, जात झालं। अभिलाषा ये। हो। सांगितलेलं लक्षात आहे ना? हो हो। कर सुरुवात। हा, अभिलाषा मला सांग, तुझी प्रिय मैत्रीण काशी आश्रमात गेली होती, त्या दिवशी तू काय काय केलंस? कॅश आश्रमात गेली होती तेव्हा मी काय काय केलं हेच तुम्हाला सांगायचं ना, सांगते ना मी। अभिलाषा, मी इथे तुझ्याशी गप्पा मारायला उभी नाहीये, हातातलं काम चालू ठेवून माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। सांगतेस ना? हो। कॅश आश्रमात जायला निघाली तेव्हा मी तिला थांबवलं, मग मी तिला विचारलं की कॅश अगं तू कुठे चाललीयस? बहिणी, तुम्ही मला कधी विचारलं? अहो, उलट मीच सांगितलं की मी आश्रमात जाते म्हणून। ते जाऊ दे। मला सांग, त्या दिवसभरात तू काय काय कामं केलीस?
त्या दिवसभरात काय म्हणजे कॅशने मला जे काही सांगितलं करायला ते मी नाही म्हणजे मला त्या दिवशी मीर आणि मी सोबत होतो ना घरी. मग मीराने मला जे जी मीराने मला जी जी कामं दिली होती तीच मी केली. मी बहिणी मी तुम्हाला कधी नाही म्हणजे सासूबाई मला असं म्हणायचं होतं की त्या दिवशी मी आणि मीरा सोबत होतो ना घरी आणि सगळे अधिकार मीराच्या हातात आहेत तर मी मीराच्या मनातले भाव ओळखले हो आणि मग मी मीराने मला जी जी कामं सांगितली ती मी केली. बर रात्री झोपलीस किती वाजता? हो झोपले कुठे तू चावी. मला म्हणायचं होतं की चहावाला. अभिलाषा तू काय बोलतेस हे तुझं तुला कळतंय? चावीवाला काय चहावाला काय काय चाललंय? हा आठवलं ते मला ना स्वप्न पडलं चावीवाल्याचं नाही चहावाल्याचं नाही. सासूबाई मी 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 खरंच बोलते हो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच तू खरं बोलतेस तर तुझी पोळी वाकडी का झालीये? अभिलाषा आतापर्यंत तो डोळे मिटून गोलाकार पोळी करायचीस. सुग्रण आहेस तू मग काय? सासूबाई मी पण तोच विचार करत होते की असं कसं झालं. तुम्ही मला इतकं घाबरवलं ना तुम्ही जरा गप्प बसाल का? नाही म्हणजे मी पुन्हा एकदा प्रयत्न करते. करा कर. हा पुन्हा एकदा प्रयत्न करते. अहो होत असं कधी कधी. एकदा म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करते. हा करते हा मी. सासूबाई मला असं वाटतं वहिनींची टेस्ट झालीये. आता माझी टेस्ट घ्या ना. वहिनी इकडे इकडे पाहिले बोला. माझी टेस्ट घेऊया आपण. तर पण प्रॉब्लेम एकच आहे मला पोळ्या लाटताच येत नाहीत. आता काय करणार? काशी मी या घरात जेव्हा आले ना तेव्हाच मला या घरातल्या सगळ्यांच्या मर्यादा माहीत झाल्या. मला माहितीये तुला पोळ्या करता येत नाही. तुझ्यासाठी मी वेगळा टास्क ठेवलाय. नो
आपलं? एक मिनिट. हे मोठ्या बाटलीतलं जे तेल आहे ना ते छोट्या बाटलीत काढायचंय आणि ते ओतताना मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची न थांबता आणि तेल बाहेर न सांडता. काही हरकत नाही, सोपं आहे. सुरू कर. सासूबाई, बॉटलच्या खाली आपण डिश ठेवूया का? म्हणजे नुकसान व्हायला नको ना. ठेव. ओके. काशी, हा तिथे हवाय. हे पण सोपं आहे. कर. जमताय का? हो. गुड. काशी मला सांग, तू आश्रमात आली होतीस ना, तेव्हा तू सॅन्टा क्लॉजचे कपडे घातले होतेस बरोबर? हो. भाड्याने आणले होतेस का? हो. अच्छा, कुठून? ते मयेकर ड्रेस वाले आहेत ना, तिथून. अच्छा अच्छा. काय भाडं होत? प्रत्येकी 500 रुपये. 500 रुपये महाग नाही वाटत? सासूबाई, क्रिसमसच्या दिवशी सॅन्टा क्लॉजचे कपडे महाग मिळतात. अशी मला सांग, आश्रमात असताना तू सारखा कोणाला फोन करत होतीस? म्हणजे एवढं महत्वाचं सारखं सारखं कोणाशी बोलत होतीस? अहो, मैत्रिणीला. त्याचं काय ना, माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांची तब्येत ठीक नव्हती, त्यांची विचारपूस करत होते ना, म्हणून त्यांनाच फोन करत होते मी. मग दागिने बेडरूम मध्ये का लपून ठेवलेस? थरथर तर तुझा ती धार तेलाची बाहेर चालली. दागिने? काशी, स्वतःच्या हाताने स्वतःच्या बेडरूम मध्ये ठेवलेले दागिने इतक्या लवकर विसरशील असं वाटलं नव्हतं मला. अहो, पण मी दागिने घेतलेलेच नाहीयेत. मग बेडरूम मध्ये दागिने कसे आले? कसं काय शक्य आहे? मी स्वतः पाहिलेत. अहो, पण बेडरूम मध्ये दागिने नाहीच आहेत. मग कुठे? पाण्याच्या टाकीत. आपण आता टाकीजवळ जाऊया. काशी आणि अभिलाषा आपल्याला तिथून दागिने काढून देतील.
चला येताय ना? अशी चलतेस ना? अभिलाषा चल. दागिने शोधायला कुठेही जायची गरज नाही. ते घ्या दागिने. मीच हे दागिने तिजोरीतून काढले होते. प्रथमेश तू असं का केलंस? का दागिने बाहेर काढून ठेवलेस? कारण माझा मीरावर विश्वास नव्हता. याआधी दोन वेळा बेजबाबदारपणे वागून ही वेंधळी असल्याचं तिनं सिद्ध केलं होतं. जोपर्यंत किल्ल्या अभिलाषाकडे होत्या मला कशाचीच काही काळजी नव्हती. पण आता किल्ल्या मीराच्या हातात गेल्यापासून मला आईच्या दागिन्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे रिस्क घ्यायची नव्हती. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? मी तुम्हाला म्हणाले होते की या किल्ल्या तुमच्याकडे ठेवा, मला नकोत, तेव्हाही तुम्ही गप्प बसला होता. मला ह्याची भीती वाटते असं जेव्हा सांगितलं तेव्हा मला म्हणालात की नाही, ही जबाबदारीची जाणीव आहे. मग आता कुणाला काही न बोलता असं का केलं तुम्ही? माझी मर्जी. या घरचे सगळे अधिकार तुला मिळाले त्याचा अर्थ प्रत्येक गोष्ट तुला विचारून केली पाहिजे असा होत नाही. नाही, मी असं कुठे. प्रथमेश, मीरा काही चुकीचं विचारते असं मला नाही वाटत. तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी असं मलाही वाटत नाही. दादा,
सुबाई।